हरिओम श्रीराम अभज्ञ भारती विरा खोत मादाळ उपासना केंद्र 24/1/2023 ला माझी आई गोट्यात चारा घालण्यासाठी जाऊन पडलेली होती. मग आमच्या आईचं तरी कंडिशन जगण्याचं नव्हतं इकडे पाठीमागे. आमच्या आई तरी आपल्याला मी मरणारच आहे आत्ताच्या आता म्हणून आमच्या आई असं तळमळत होती की घरात ढोरांच्या ह्याच्यात. मग तिथून आमच्या बहिणीने मला फोन केला आई पडली या गोट्या दवाखान्याला पाठव मी गडीला जात माळव्यांच्या दवाखान्याजवळ असतो. बरं म्हटली आमची बहीण गाडीतनं घालून पाठवली भावास मी ते. मग इथं आल्यानंतर माळवींच्या दवाखान्यासमोर नेलो ते आमच्या आई आपल्या अंगाला हातच लावून घेणार मला मी मरणारच माझ्या अंगाला तुम्ही कोण हात लावू नका मला लय खळा यायला पायामध्ये मला सोडा तुम्ही मरणार आहे. मग ते अर्धा तास गाडीतनं बाहेर काढू देणार. मग म्हटलं आमच्या आईला काय म्हटलं असं करू नकोस आई बापूंचं हरिओम बापू म्हणा आणि असं पुढे हे कर आणि तुला हात लावू दे तुला बाहेर गाडीतनं बाहेर काढलं म्हणजे डॉक्टर तुला इलाज करणार तू काय करणार आहेस असं केला त्रास घेऊन कोस तुला बीपी शुगर 250-300 आहे आणि लय त्रास घेऊन कोस तुला बीपी शुगर वाढती आहे. म्हटलं तर आमच्या आई मी मरणार बाई तुम्हाला दोघी मुलीस मी सोडून जाणार तुमचे पप्पा पण गेलेत मी पण जाणार असं का म्हणालीस म्हणून आमच्या आईला मी रडताना आमचा भाऊ मला दोघी सीन पण आमच्या काकूला आणि मला पण दोघी सीन ढकलून बाजूला काढलं तुम्ही रडू नका बाजूला आमचा मी आईला कसं पण नेता वर दवाखान्यात. मग आमच्या आईला त्याने गाडीतनं सावकाश काढून घेऊन आमच्या आईला दवाखान्यात वर नेलं. डॉक्टरनं पण हात लावू देणार आमच्या आई एक्सरे काढत्यावेळी कित्येक अर्धा तास पाऊन तास पर्यंत ते असं झोपन आपण खाली एक्सरे काढत्यावेळी मी रडतच थांबलो हरिओम बापू तुमचं आमच्या आईला हे द्या शक्ती द्या आमच्या आई एक्सर पण काढून घेईन आणि हात पण लावून डॉक्टरांचं आता काय करायचं म्हणत म्हणत एकटा आमचा भाऊ गेला चुलत्याचा मुलगा आता आणि आमच्या आईला यावा आणि असं तू करू नकोस आणि तुम्ही मी तुला सावकाच झोपी तो खळा यायच्या अगोदर. आमच्या आई म्हणाली नाही बाबा मी मरणार कर मी काय एक्सरे काढून घेणार नाही मला झोपता पण येत नाही आणि मला उठता पण येत नाही माझं मरणार मला तुम्ही मला घरीच नेवा. मग बाहेर मी हरिओम बापू आमच्या आईला काय तरी हे द्या किंवा सहनशक्ती द्या असं म्हणून बापूसनेच मागत होतो मी. तेवढ्यात म्हणजे आमच्या आई एक्सरे झाला आमच्या आईचं काढून एक्सरे मध्ये 3 कणक झाले थाड म्हणून सांगितलं. मग त्याच्यानंतर ऑपरेशनला तयार झाले आम तिथंच माळवीच्या दवाखान्यात. त्याने 80,000 खर्च सांगितला. मग 80,000 म्हटलं तर 1,00,000 जाणार आम्ही ऑपरेशन होऊन घरी जायला आमची तर परिस्थिती नाही. मग तेवढ्यात असं बोलत बोलत म्हणायला एकटा पाहुणा आला आमच्या आईचं तळमळ भेटलं आणि डॉक्टर किती खर्च सांगितलं भारती म्हणाला होय आमच्या आईला 80,000 सांगितलं आणि काय करायचं कसं तर पण करायलाच पाहिजे शेत झालं तर घालू अकरा आम्ही करूयाच आमच्या आईचं ऑपरेशन ना का तसं का बोलतेस आणि इथं स्वराज हॉस्पिटलला मोफत मध्ये होत आहे आणि आईला तिथून येऊया. सरांना जाऊन भेटलो आमच्या आईला आम्ही चिकोडीला नेणार आहे आमच्या आईचं भाऊ येणार आहेत आम्ही बाहेर नेणार आहे. नेवा तर नेवा म्हटल्या आणि त्यांनी 6,000 बिल केल्याने तेवढं 6,000 दिलो त्यातनं बाहेर काढलो ऑम्बुलेन्सवर. स्वराज हॉस्पिटलला आलो बीपी शुगरच्या गोळ्या त्यांना बघून स्वराज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले तुमच्या आईला बीपी शुगर आहे आणि ऑपरेशन करायचं पण आम्हाला कंडिशन आहे. मग म्हटलं हरिओम बापा आमच्या आईचं तरी 250-300 बीपी आहे आणि 250 शुगर आहे ह्याला काहीतरी काय करायचं. आमच्या आईचं पेट पहिला शुगर चेक केलं त्यावेळी 130 मिळालं बीपी 110 मिळालं असं 2-3 दिवस चेक केले आणि त्यांनी चेक केल्यानंतर डॉक्टर शेवटी म्हणाला स्वराज हॉस्पिटलचा तुमच्या आईला हृदयामध्ये 10% हा अटॅकचा संभव आहे. अटॅकचा संभव आहे मग काय करायचं ऑपरेशन होत नाही काय होत नाही तुमच्या आईचं ऑपरेशन अटॅकचा संभव आणि अटॅकलं म्हणजे आम्ही काय करतो तुमची जबाबदारी आहे काय म्हणून आम्ही सही देतो म्हटलं तसं काय पण पेशंटला झालं तर नाही आणि देसा हॉस्पिटलला जावा आणि स्कॅनिंग करून जा हृदयाचं. बरं म्हटलं बापून आमच्या आईला न्यायच्या टायमाला ऑम्बुलेशन मी म्हणत होतो बापू आमच्या आईचं तिथं काय तक्रार येऊ नये अटॅकचं म्हणतात. मग स्कॅनिंग सगळं केलं तिथं पण काय तक्रार आलं सगळं नॉर्मल आलं. मग तिथनं आमच्या आईला आणि आणले आणि शुगर बीपी चेक केले पुढं मंगळवार पडलेले शुक्रवारी केले. मग डॉक्टर म्हणाले तुमच्या आईचं सगळं व्यवस्थित आहे मी आज ऑपरेशनला आत येऊ. हरिराम श्रीराम अंबाजी.